सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज, इन्व्हर्टर, सोलर, इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध. ठिकाण: नगर मनमाड रोड, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, राहुरी, गणेश देवतर्से. मोबाईल नंबर 93-25-42-22 आणि 77-09-80-59-05. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन या दिवशी सर्वत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येतं. जामखेड शहरामध्ये संविधान चौक, सदाफुले वस्ती, मिलिंदनगर या ठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. तसेच जामखेड शहरामधील तहसील कार्यालयाच्या समोर गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी आणि मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी तालुक्यातील दररोज एक गाव या ठिकाणी साखळी उपोषण करत आहे आणि शांततेच्या मार्गाने उपोषण सुरू आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मराठा क्रांती मोर्चा आणि सकल बौद्ध बांधवांच्या वतीनं उपोषणस्थळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर वंदना करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी समस्त बौद्ध समाजाच्या वतीनं मराठा आरक्षणासाठी पाठिंबा देण्यात आला. यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुले म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये आपल्या विविध आंदोलने उपोषणे करून न्याय मागण्याचा अधिकार दिला आहे. या ठिकाणी मराठा समाज बांधवांनी या ठिकाणी अभिवादन या ठिकाणी केलेलं आहे. सर्व या ठिकाणी मराठा समाज बांधव, सर्व बौद्ध बांधव, भीमसैनिक या ठिकाणी सर्व अधिकारी, जामखेड पोलीस स्टेशनचे कार्याध्यक्ष माननीय महेश पाटील साहेब, सर्व या ठिकाणी समाज बांधव उपस्थित आहेत. मी सर्वांचे या ठिकाणी आजच्या दिवशी आभार मानायचे नसतील कुणाचे. या ठिकाणी मी थांबतो. बौद्धाचार्य अशोक आव्हाड यांनी बोलताना म्हटलंय की मराठा समाज हा आपल्या हक्काच्या आरक्षणाची मागणी करतोय आणि समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी समस्त भीमसैनिकांचा या आरक्षणासाठी पाठिंबा येत असेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 67वा महापरिनिर्वाण दिन आज या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीने संपन्न झालेला आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून जे साखळी उपोषण चालू आहे, या साखळी उपोषणाचा एक भाग खरंतर आज संविधानाच्या माध्यमातून संविधानाला अधीन राहून आजचं त्यांचं जे उपोषण चालू आहे, एक त्यांच्या जे त्यांच्या हक्काचं आरक्षण मागतायत त्यांना एक सपोर्ट म्हणून आम्ही एक बौद्ध समाजाच्या वतीने आम्ही या ठिकाणी त्यांना पाठिंबा देत आहोत आणि त्यांनीसुद्धा या मराठी क्रांती मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी या उपोषणस्थळी त्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 67वा महापरिनिर्वाण दिन या ठिकाणी संपन्न केलेला आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा आम्ही बौद्ध समाजाच्या वतीने त्यांना आमचा जाहीर असा पाठिंबा त्यांना देत आहोत आणि आजचा कार्यक्रम या ठिकाणी या मराठी क्रांती मोर्चाच्या माध्यमातून संपन्न झालेला असं पाठिंबा आहे. तसेच ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात म्हणालेत की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला लोकशाही दिली आणि ती चालवण्यासाठी घटना दिली. याच आधारावरती आज आपल्या न्याय हक्कासाठी उपोषण सुरू आहे. कदाचित ही घटना नसती तर सर्वसामान्यांना न्याय मिळाला नसता आणि आपल्या हक्कासाठी आंदोलन देखील करता आलं नसतं. त्यामुळेच बाबासाहेबांच्या समोर आज सर्वजण नतमस्तक होत आहेत. बाबासाहेब आंबेडकरांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे. त्या दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी सर्व अभिवादन करण्यासाठी उपस्थित असलेले सर्व मित्र परिवार आणि मराठा क्रांती मोर्चाच्या साखळी उपोषणामध्ये बसलेले उपोषणकर्मी, खरं तर या महामानवानी या भारत देशाला मोठी लोकशाही दिली आणि ती लोकशाही चालवण्याची घटना दिली आणि ज्या घटनेच्या आधारावरती आज या ठिकाणी उपोषणाला हे लोक बसलेले आहेत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी या अभिवादन सभा होत आहे. या अभिवादन सभेचा एक फार महत्त्वाचा भाग असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर हा हक्क दिला नसता, ही घटना दिली नसती, तर कदाचित या माणसांना इथं बसता आलं नसतं, त्यांना हक्क मागता आले नसते, त्यांच्या मागण्या करता आल्या नसत्या. त्या मागण्या करण्याचा हक्क ज्यांनी मिळवून दिला त्यांना आज अभिवादन करण्याचा योग त्यांच्या घटनेनुसार या ठिकाणी आलेला आहे, हा फार मोठा एक भाग आहे. खरं तर आजचा दिवस हा दुःखाचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जाऊन आज 67 वर्ष झाले, परंतु त्यांनी आम्हाला जगण्याचा जो मार्ग दिला तो कधी विसरून चालणार नाही आणि म्हणून जगातली मोठी लोकशाही ज्या महामानवाने दिली त्या महामानवाला या ठिकाणी अभिवादन करतो आणि थांबतो. यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
यावेळी मराठा क्रांती मोर्चा सकल बौद्ध समाजाचे बहुसंख्य बांधव या ठिकाणी उपस्थित होते. अशोक विरसी 24 तास जामखेड. चंदू काका ज्वेलर्स सादर करत आहे गोल्डन धमाका ऑफर. जिंका लाखोंची बक्षीस. ऑफर शानदार, बक्षीस धमाकेदार. कालावधी 15 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर. प्रथम बक्षीस 1 लाखाचं सोनं, दुसरं बक्षीस बँकॉक ट्रीप, इतरही भव्य बक्षीस. शुद्धता और सुंदरता साथ साथ. चंदू काका ज्वेलर्स, वसंत टॉकीज रोड अहमदनगर, बेलापूर रोड श्रीरामपूर आणि धमणगाव रोड कडा. चंदू काका ज्वेलर्स.